अरुणजी, मी तुमकां सांगतय, हे आमचे गुरु आसत, आमचे गीताकार रमेश आडावकर, ह्यांच्याकडून माझ्या कानावर नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकू. आम्ही दोघा जण असेच गजाली करत बसलेलो, तर मी त्यांना म्हटलं की कविवर्य बाभू बोरकरांनी आयुष्यात इतके मासे खाल्ले असत, एवढे बांगडे खाल्ले असत, तर त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवला सानी की आपला प्राणोत्क्रमण झाल्यानंतर माझा शव तुम्ही जाळू नका, तर त्या पाण्यात टाका. कारण ज्या बांगड्यांका मी आयुष्यभर खाल्लं सर, त्या बांगड्यांनी माका खत्री खाऊ काय असा. तेव्हा आणावकरांका ता एवढा आवडला, आणावकर म्हणाले मी बांगड्यावर कविता करतोय, आणि थंच्या थंय त्यांनी माका कविता करून दिली. ती कविता अशी होती, बांगडो मेल्या खाऊचो तर मालवणचो, बांगड्याच्या तिखल्याक वास तिरफळाचो. मुंबईच्या बाजारात बर्फातली पापलेटा, मुंबईच्या बाजारात बर्फातली पापलेटा, ढेंगो वर झालेली जळली मेली सुंगटा, मासळेच्या घाडीयेन सांडगो होता नाकाचो, बांगडो मेल्या खाऊचो तर मालवणचो, बांगड्याच्या तिखल्याक वास तिरफळाचो. बांगड्याक चव येता मिटक्यो मारून खाताना, बांगड्याक चव येता मिटक्यो मारून खाताना, कमरेक घाम येता भुरको जोरात मारताना, काष्टो जेव्हा सैल होता आपोआप धोतराचो, बांगडो मेल्या खाऊचो तर मालवणचो, बांगड्याच्या तिखल्याक वास तिरफळाचो. बांगडो मेलो मरता कोकणी माणसासाठी, बांगडो मेलो मरता कोकणी माणसासाठी, आम्ही सुद्धा औषी खाऊ मरतव बांगड्यांसाठी, बांगडो आमका जीव की प्राण राजू असा मासळीचो, बांगडो मेल्या खाऊचो तर मालवणचो, बांगड्याच्या तिखल्याक वास तिरफळाचो.